मित्रांनो, सातत्याने आपण वेगवेगळ्या विषयावरती आपण माहिती पाहतोय. म्हणजे म्हाडा असेल, सिडको असेल, याच्या व्यतिरिक्त इतर जे काही आपल्याला विषय येतात ऑन द स्पॉट, आपण त्या विषयावरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहत असतो. आणि आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसापासून आम्ही म्हाडा सिडको संदर्भात व्हिडिओज बनवतोय, त्या त्या प्रकल्पाच्या ठिकाणी साईट करतोय, तेथील सॅम्पल फेड दाखवतोय. पण त्याच्या व्यतिरिक्त त्याचे लोकेशन्स, फ्लोअर प्लॅन्स आहेत, लिटिगेशन्स आहेत, कम्प्लिशन डेट आहे, ही सगळी माहिती आम्ही त्या प्रकल्पाच्या माध्यमातून किंवा त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. आणि नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढी माहिती ही आम्हाला कशी मिळते किंवा आम्हाला कुठून मिळते. आणि म्हणून आज त्या त्या प्रकल्पाबद्दलची माहिती, कुठे पाहायची, कशी पाहायची, इत्यंभूत माहिती, त्यांच्या परमिशन्स, त्यांचे लेटर्स किंवा जे काही गव्हर्नमेंटचे सँक्शन्स असतात, सगळी माहिती तुम्हाला नेमकं कशी पाहायची, त्यासाठी जी काही वेबसाईट आहे त्या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जे काही म्हाडाची किंवा सिडकोची जाहिरात येते त्याच्याबद्दल तर माहिती ऑलरेडी माहिती पुस्तिकेमध्ये किंवा जाहिरातीमध्ये दिलेली असते, पण किंबहुना सगळे डिटेल्स जाहिरातीमध्ये दिलेले नसतात. म्हणजे ज्याचं काही काही प्रकल्पाचे लोकेशन्स नसतात, काही प्रकल्पाचे सॅम्पल फ्लॅटचा फ्लोअर प्लॅन नसतो, लिटिगेशन्सबद्दल माहिती नसते, डेट ऑफ कम्प्लिशनबद्दल माहिती नसते. म्हणून ही सगळी माहिती मित्रांनो ज्या वेबसाईटला उपलब्ध आहे ती वेबसाईट आहे महारेराची. अर्थातच महारेराच्या वेबसाईटला ही सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे आणि त्याच साईटवर जाऊन तुम्ही ही सगळी माहिती पाहू शकता. आता तुम्हाला म्हाडा सिडको, जरी म्हाडाच्या किंवा सिडकोच्या व्यतिरिक्त तरी तुम्हाला घर घ्यायचं असेल तरी मात्र तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये सगळी इत्यंभूत माहिती मी सांगणार आहे. ह्याच्यापूर्वी जो काही मी व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, म्हणजे घर घेता, नवीन घर घेताय तर नक्कीच ही काळजी घ्या, असा एक व्हिडिओ बनवला होता महारेरा संदर्भातच होता. कारण तसं आवाहन महारेराने केलं होते की तुम्ही घर घेताना काळजी घ्या, आणि तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. आणि त्याच्यानंतर अनेकांनी विचारलं होतं की सर महारेराच्या साईटवरती नेमकं माहिती कशी पाहायची, याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवा. आणि म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर मित्रांनो, जास्त उशीर न करता पाहूया नेमका या महारेराच्या साईटवरती कसं व्हिजिट करायचं आणि कोणत्या कोणत्या प्रकल्पाची माहिती पाहिजे. कारण प्रत्येक प्रकल्पाला मित्रांनो महारेरा क्रमांक दिलेला असतो. मी आता सांगतोय, समजा एखाद्या बिल्डरकडून तुम्ही घर घेताय आणि त्याचा महारेरा क्रमांक नसेलच तर तिथे तुम्ही बिलकुल बुक करू नका. त्यांना महारेरा क्रमांक बघा, त्यांचा तो महारेरा क्रमांक व्हेरीफाय करा. कारण अनेक ठिकाणी काही काही ठिकाणी चुकीचे महारेरा क्रमांक दिले जाऊ शकतात. म्हणून शासनाच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही ते कन्फर्म करायचं. त्यांनी ज्या ज्या बाबी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या बाबी तुम्ही तपासून पाहायच्या आहेत. फ्लोअर प्लॅनपासून डेट ऑफ कम्प्लिशनमध्ये काय का, लिटिगेशन्स काही आहेत का, म्हणजे काही खटला आहे का, कोर्टामध्ये काही वाद आहे का, ह्या सगळ्या बाबी त्या म्हणजे महारेराच्या साईटवर दिलेल्या आहेत. चला तर जास्त उशीर न करता पाहूया नेमका याच महारेराच्या साईटवर नेमकं एखाद्या प्रकल्पाबद्दलची माहिती कशी पाहायची ती. चला तर पहा मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला महारेराच्या साईटवरती जायचं आहे. आता इथे लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेस म्हणजे आता इथे आपण फक्त म्हाडापुरता विचार नाही करत आहे, म्हाडाचा असेल किंवा खाजगी विकासाचं घर घ्यायचं असेल, कुठे तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल, तर जो काही आपण तो व्हिडिओ बनवला होता तोही तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यामध्ये महारेराने सगळे नियम व अटी प्रॉपरली सांगितलेल्या आहेत. आता आज नेमकं ते महारेराचे जे काही वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे, त्याच्यावरती नेमकं खाजगी विकासात असो, सिडको असो, म्हाडा असो किंवा कुठलीही संस्था असो, त्या संस्थेद्वारे जी काही घरे विकली जात आहेत त्या घरांच्या संदर्भात तपशील कसा पाहायचा, हाच या व्हिडिओचा उद्देश आहे. सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्यानंतर महारेरा सर्च, महारेरा सर्च असं टाका. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक वेबसाईट ओपन होईल, https://maharerait.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यायची आहे. सर्च प्रोजेक्ट नावाचं संकेतस्थळ आहे मित्रांनो. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यामध्ये पहा सर्च प्रोजेक्ट डिटेल्स, रजिस्टर्ड प्रोजेक्ट, रजिस्टर्ड एजंट, रिवोक प्रोजेक्ट, विल व्ह्यू ऑल प्रोजेक्ट ऑन मॅप, प्रोमोटर नेम, किंवा तुम्हाला कसं सर्च करायचं आहे, तर तुम्हाला जो काही महारेराचा नंबर दिलेला आहे त्या नंबरनुसार तुम्हाला सर्च करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला जर नंबरनी सर्च करायचं असेल तर रजिस्टर्ड प्रोजेक्ट, रजिस्टर्ड प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे महारेरा प्रोजेक्ट एजंट रजिस्ट्रेशन नंबर, महारेराचा रजिस्ट्रेशन नंबर जो पी पासून सुरुवात होतो, P51 असं त्याचं जे सुरू होतो तो तुम्हाला ओपन तिथे क्लिक करायचा आहे. आता नेमकं जे काही महारेरा नंबर आहेत आपल्या म्हाडाच्या जाहिरातीमध्ये जे काही दिलेले आहेत त्याचे मी एक उदाहरण घेतो आणि त्याच्यानुसार आपण पुढे जाऊया.
तर महाराजांनी जी काही साईट दिलेली आहे किंवा जी काही जाहिरात दिलेली आहे पेपरमध्ये किंवा बुकले दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण एक दोन साईट बद्दल माहिती सर्च करूया. तर यासाठी मी म्हाडाची जे काही आपली कोकण मंडळाची जाहिरात आलेली आहे त्या कोकण मंडळाच्या जाहिरातीवर ती जाहिरात ओपन करतो. मी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही कोकण मंडळाची जाहिरात आहे जी आता लेटेस्ट आलेली आहे, आणि त्याच्यामध्ये जे काही महारेरा क्रमांक आहेत इथे तुम्ही पाहू शकता. जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत 23 ऑप्शन्स इथे तुम्ही पाहू शकता, 1 2 3 4 5 6 7 8 23 पर्यंत. शेवटी बघा महारेरा नोंदणी क्रमांक अर्थातच महारेरा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे. आता बघा लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी P517 जो महारेरा क्रमांक दिलेला आहे, जिथे जिथे महारेरा क्रमांक दिलेला आहे अर्थातच त्या घरांचं काम सुरू आहे. जिथे जे महारेरा क्रमांक आणि ओसी रिसिप्ट दिलेला आहे अर्थातच त्या घरांना ओसी आलेली आहे, ती घरे रेडी टू मूव आहेत, तयार आहेत, म्हणजे महारेरा करून त्यांचं काम झालेलं आहे. नंतर काही काही ठिकाणी असंही आहे की तिथे महारेरा नंबरच दिलेला नाही, ते तुम्ही पाहू शकता. इथे बाकीचे जे काही घर आहेत अंबरनाथ, बदलापूर, बाळकुंभ, ठाणे, इथे महारेरा नंबर दिलेलाच नाही काही काही ठिकाणी. अर्थातच त्या घराचं ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे, म्हणजे ती घरे जुनी आहेत, जुनीच घरे विक्री काढलेली आहेत, ज्याला महारेरा क्रमांक नाही आहे अर्थातच ती घरे ऑलरेडी तयार आहेत किंवा जुनी घरे आहेत. म्हणून एकंदरीत ही सगळी माहिती तुम्हाला असू द्या की जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की महारेरा क्रमांकाचं काय महत्व या लॉटरीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता उदाहरणासाठी आपण थोडक्यात पाहू मित्रांनो, एक प्रोजेक्ट विथ लिटिगेशन आणि एक विदाउट लिटिगेशन सुद्धा मी दाखवेन, किंवा दोन्ही प्रोजेक्ट दाखवेन की ज्याच्यामध्ये काही लिटिगेशन असतील तर ते कशा प्रकारे असतील. आता उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, एक आपण साधा एखादा प्रकल्प किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे, तर मी ते साकेत वर्ल्ड पिसवली तालुका कल्याण जिल्हा ठाणे मे आनंद असोसिएट्स येथील प्रकल्प घेतो. आता बघा स्कीम कोड क्रमांक 348 आहे, त्याचा महारेरा क्रमांक तीन प्रकारचे आहेत, म्हणजे तीन इमारतीसाठी तीन प्रकारचे महारेरा क्रमांक देण्यात आलेले आहेत. इथे पहिला महारेरा क्रमांक पहा, P517 0002497797 असा हा महारेरा क्रमांक आहे. तर हा मी सर्च करून तुम्हाला दाखवतो जो इथे दिलेला आहे. तर पाहतो काय आहे, तर महारेरा क्रमांक आहे मित्रांनो 24797, म्हणजे P5517 0002497 तर तो इथे मी क्लिक करतो P517 0002497 हा मी इथे क्लिक केलेला आहे. सर्च प्रोजेक्टला तुम्हाला एंटर करायचं आहे. सर्च प्रोजेक्टवरती एंटर केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे या ठिकाणी साकेत वर्ल्ड आनंद असोसिएट्स असं नाव आलेलं आहे. आपण ते व्हेरीफाय करायचं नक्की तेच आहे का, तर इथे आपण पाहू शकता साकेत वर्ल्ड आनंद असोसिएट्सच नाव या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही पाहा इथे या ठिकाणी साकेत वर्ल्ड आनंद असोसिएट्स. नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या प्रकल्पाबद्दलचे मॉडिफिकेशन, म्हणजे नेमकंच लेटेस्ट काय त्याच्यात मॉडिफिकेशन करण्यात आलेले आहे, काय नवीन माहिती ऍड करण्यात आलेली आहे. तर त्याची डेट आहे 31 जानेवारी 2023, म्हणजे 31 जानेवारीला हा प्रोजेक्ट ही माहिती अपडेट केलेली आहे. नंतर व्ह्यू ऍप्लिकेशन्सवर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याचे जे काही बिल्डरांचे जे काही म्हणजे मेन ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्या संदर्भातले, त्याच्या प्रोजेक्टच्या संदर्भातले, महारेराकडे जे काही अर्ज केला होता बिल्डरांनी तो अर्ज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे जो काही बिल्डरांनी महारेराकडे अर्ज केला होता परमिशनसाठी तो अर्ज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर इथे तुम्ही प्रकल्पाची माहिती चेक करू शकता सगळी प्रॉपरली आहे का. नंतर सेकंड आहे व्ह्यू सर्टिफिकेट, जे काही महारेराने बिल्डरला सर्टिफिकेट दिलं आहे ते सर्टिफिकेट अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो. हेच सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या घरासंदर्भातली सिक्युरिटीज देणार आहे किंवा सुरक्षा देणार आहे. तर इथे बघा फॉर्म सी जे काही आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ऑफ प्रोजेक्ट, म्हणजे त्या प्रकल्पाचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. प्रोजेक्ट आहे साकेत वर्ल्ड, ऍड्रेस तुम्ही पाहून घ्या या ठिकाणी, ऍड्रेस आहे का पिसवली कल्याण, ऍड्रेस सुद्धा तुम्ही कन्फर्म करायचा आहे, कारण एकाएकाच नंबरच्या दोन दोन ठिकाणी प्रोजेक्ट चालू असू शकतात फ्रॉड बिल्डरांच्या बाबतीमध्ये. म्हणून इथे मेन आहे तुम्हाला हा नंबर आणि जाहिरातीचा नंबर तुम्हाला अगोदर व्हेरीफाय करायचा आहे. फर्स्ट थिंग म्हणजे तुम्हाला बिल्डरने जो नंबर दिलेला आहे तो नंबर या सर्टिफिकेटवर व्हेरीफाय करायचा आहे की नेमका तोच नंबर आहे का, प्रोजेक्टचं नाव तेच आहे का, आणि ऍड्रेस सेम तोच आहे का, आणि आनंद असोसिएट त्यांचा जो ऑफिस ऍड्रेस आहे जिथे तुम्ही गेला होता किंवा बुक करायला तोही ऍड्रेस तिथे सेम आहे का. बघा बाकी रुल्स अँड रेग्युलेशन पुढे आपण पाहणार आहोत. नंतरचा मित्रांनो व्ह्यू ऑन मॅप, तुम्हाला तो प्रकल्प नेमका कोणत्या ठिकाणी आहे तुम्ही व्ह्यू ऑन मॅप वरती क्लिक करून तो प्रकल्प त्याचं लोकेशन तुम्ही जाणून घेऊ शकता. तर या ठिकाणी आपण पाहूया,
तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे जे लोकेशन त्यांनी अपडेट केलेलं आहे ते कन्फर्म करा की लोकेशन तेच आहे का, किंवा लोकेशन काही वेगळं दाखवतंय, तुमच्या माहिती तुमच्या सर्टिफिकेट माहिती वेगळी आहे, बिल्डरांनी सांगितलेली माहिती काहीतरी वेगळी आहे, असं नको व्हायला पाहिजे. तर इथे जे काही तुम्ही लोकेशन पाहू शकता आजूबाजूचं लोकेशन, म्हणजे साधारणतः स्टेशन वगैरे तुम्ही कल्याण जंक्शन इथे आहे आणि लोकग्राम दिसतंय, बाकीचे जे काही चेतना इंग्लिश स्कूल आहे किंवा हॉटेल कशी ते माहिती आहे, ते लोकेशन तुम्ही व्हेरीफाय करायचे आहेत प्रत्यक्षात साईटवरती जाऊन. आता इथे बघा हा रोड आहे, ह्या रोड मध्येच आतमध्ये गेल्यानंतर हा प्रकल्प इथे आपल्याला दिसतो, म्हणजे इथून आतमध्ये आल्याच्या नंतर साकेत वर्ल्ड दोन प्रकल्प दिसतात इथे. ऍक्च्युली जो साकेत वर्ल्डचा जे काही प्रकल्प आहे दोन फेज आहेत, फर्स्ट फेज इथे दिसते आणि दुसरं इथे साकेत वर्ल्ड नावाचं इथे आपल्याला लोकेशन दिसतंय. करते जवळजवळ दोन्ही जे काही प्रकल्प आहेत जवळजवळ आहेत, फेज वन आणि फेज टू. इथे आम्ही व्हिजिट केलेली आहे मित्रांनो, त्याचा व्हिडिओ मी उद्यापर्यंत घेऊन येणार आहे, म्हणजे नेमकं या ठिकाणचं लोकेशन, त्याच्या आजूबाजूचा परिसर, तेथील सॅम्पल फ्लॅट याची व्हिजिट आजच आम्ही केलेली आहे, त्याचं एडिटिंगचं काम सुरू आहे आणि उद्या त्याचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार आहे. तर या ठिकाणी बघा साकेत वॉलचं इथे आपल्याला दिसून येतंय, एक तर इथे आहे आणि दुसरं इथे सुद्धा तुम्ही क्लिक करून पाहू शकता. साकेत वर्ल्ड ह्याच्यावरती क्लिक करून, आयकॉनवरती क्लिक करून नेमका हे साकेत वर्ल्डचंच लोकेशन आहे का, तेच जे काही आहे नंबर तोच नंबर आहे का. आता हे झालं मित्रांनो लोकेशनच्या बाबतीत जे ऑनलाईन आपण पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपण परत हे जे काय आहे हे क्लोज करायचं आहे, मॅप क्लोज करायचं आहे. मॅप क्लोज केल्याच्या नंतर डायरेक्शन्स काय असतील, डायरेक्शन तुम्ही पाहू शकता, ते तेवढं महत्वाचं नाही वाटत ते मला. आता इथे तुम्ही पाहू शकता एकच पेज आहे, करंट पेज आणि टोटल पेजेस इथे एकच दिलेला आहे. आपल्याला व्ह्यूज डिटेल वरती जायचं आहे. आता प्रकल्पाबद्दलची अधिकची माहिती आपल्याला पाहिजे, किती इमारती आहेत, नेमकं फ्लोर प्लॅन काय आहे, तर व्ह्यू वरती जायचं आहे. व्ह्यू वरती गेल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता महारेरा ऍप्लिकेशन, जनरल इन्फॉर्मेशन, ऑर्गनायझेशन ऍड्रेस डिटेल, ऑर्गनायझेशन कॉन्टॅक्ट डिटेल, मेंबर इन्फॉर्मेशन, प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन, FSI इन्फॉर्मेशन, बँक इन्फॉर्मेशन, प्रमोटर डिटेल्स, जे काही मेंबर्स आहेत मेंबरचे डिटेल्स, डेव्हलपमेंट वर्क, काम किती झालेलं आहे, कुठपर्यंत झालेलं आहे, किती इमारतीचं किती काम झालेलं आहे, ही सगळी माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या मिळणार आहे. मी परत सांगतो ही फक्त आपल्या म्हाडापुरतीच नाहीये, तर तुम्हाला कुठल्याही खाजगी विकासाचं घर घ्यायचं असेल तर तुम्हाला अशीच प्रोसिजर करावी लागणार आहे. इथे पण तुम्हाला मी आता जनरल इन्फॉर्मेशन अदर दॅन इंडिव्हिज्युअल, इथे बघा ऑर्गनायझेशन नेम आनंद असोसिएट्स पार्टनरशिप, डू यू हॅव एनी पास्ट एक्सपिरियन्स, येस त्यांचा पास्ट एक्सपिरियन्स आहे. ऍड्रेस डिटेल तुम्ही पाहू शकता B101 बिल्डिंग निंग ऑफर्स चेंबर्स, म्हणजे त्यांचा कंपनीचा ऍड्रेस, ज्यांचं ते कॉर्पोरेट ऑफिस आहे त्याचा तो ऍड्रेस आहे. ऑर्गनायझेशनचा ऍड्रेस इथे दिलेला आहे, अंधेरीला त्यांचं ऑफिस आहे. ओके, आणि त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन डिटेल, कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिलेला आहे, बिल्डरचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी आहे. पास्ट एक्सपिरियन्स काय आहे, ह्याच्यापूर्वी त्यांनी कुठे कुठे घरं बनवलेली आहेत, तर साकेत पॅराडाईज नावाचा प्रकल्प त्यांनी अगोदर बनवलेला आहे, तो रेसिडेन्शियल प्रकल्प आहे. त्याचा एरिया 23,200 स्क्वेअर मीटर आहे. ॲड्रेस आहे साकेत पॅराडाईज नियर आधारवाडी जेल रोड कल्याण वेस्ट, म्हणजे आधारवाडी जेलकडे त्याचा प्रोजेक्ट ऑलरेडी झालेला आहे. सिटेज नंबर, बिल्डिंग नंबर, एकूण 7 इमारती त्यांनी बनवलेली आहेत, एकूण 340 घरे बनवलेली आहेत. प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन त्यांनी सांगितलेली कम्प्लिशन डेट होती 1 नोव्हेंबर 2012 आणि ॲक्च्युअल पोझिशन दिलं 20 नोव्हेंबर 2012, म्हणजे साधारणतः 19 दिवसांनी लेट हा प्रोजेक्ट याचं जे काही प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. पोझिशनला खूप वेळ लागतो मित्रांनो, पण डेट ऑफ कम्प्लिशन आहे नॉट डेट ऑफ पोझिशन. प्रकल्पाची पूर्ण होण्याची तारीखच या ठिकाणी दिलेली आहे, पोझिशनचा कुठलाही उल्लेख याच्यामध्ये केलेला नाही. नंतर बघा मेंबर, मेंबर इन्फॉर्मेशन कुलदीप दुबे, शिवकुमार मिश्रा, विद्याप्रकाश मिश्रा, त्यांचे तुम्हाला फोटो पाहायचे असतील तुम्ही या ठिकाणी फोटो सुद्धा पाहू शकता. प्रत्येक मेंबरचे फोटो या ठिकाणी दिलेले आहेत. नंतर प्रोजेक्ट, आता अतिशय महत्वाचं आपल्याला प्रोजेक्ट बद्दलचीच माहिती असणं आवश्यक आहे. काय दिले त्याच्यामध्ये, साकेत वर्ल्ड बरोबर आहे, न्यू प्रोजेक्ट ओके. आता डेट ऑफ कम्प्लिशन, प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन आहे 30 जून 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षित आहे. लिटिगेशन रिलेटेड द प्रोजेक्ट, काही वादविवाद आहेत का, काही खटले आहेत का, काही कोर्टामध्ये केसेस आहेत का, त्याला लिटिगेशन असं म्हटलं जातं. तर इथे यस लिटिगेशन नक्कीच आहेत, म्हणजे याचाच अर्थ की ह्या प्रकल्पामध्ये नक्कीच काहीतरी कोर्ट मॅटर्स सुरू आहेत किंवा कोर्ट मॅटर्स या प्रकल्पाशी रिलेटेड आहेत. नंतर आहे पहा, एनी प्रमोटर इन दिस प्रोजेक्ट, येस प्रमोटर इन दिस प्रोजेक्ट, म्हणजे काही एनी प्रमोटर, लँड ओनर, इन्व्हेस्टर ॲज डिफाईन्ड बाय महारेरा ऑर्डर इन दिस प्रोजेक्ट, तर नक्कीच ह्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टर ऑलरेडी आहेत. सिटीएस नंबर वगैरे बघा, सिटीएस नंबर, त्यांची बाउंड्री, हाजी मलंगड, मलंगड रोड, 30 मीटर वाईड रोड आहे एंट्रन्स, एक्झिस्टिंग पाईपलाईन, म्हणजे आजूबाजूची बाउंड्री वगैरे सगळी माहिती दिलेली आहे, ती तुम्ही पाहून घ्या. नंतर
एफएसआयडी याची टोटल इमारती किती आहे, तर टोटल इमारती 6 बनवल्या जात आहेत आणि नंबर ऑफ सँक्शन बिल्डिंग आउट ऑफ द प्रपोज 1 आहे, म्हणजे एकूण बिल्डिंग 6 आहेत पण एकच सध्या सँक्शन आलेलं आहे. प्रपोज नॉट बट सँक्शन म्हणजे तुम्हाला आता यांचे परमिशन बाकी आहेत, 5 इमारतीचं काम बाकी आहे, एकचे परमिशन आलेले आहे, त्याचं काम सुरू आहे, जे आम्ही तुम्हाला व्हिडिओज मध्ये दाखवणार आहोत. त्याच्यानंतर त्याचे बँक डिटेल ऍक्सिस बँकेचा त्यांचा यूटीएस आयएफएससी नंबर दिलेला आहे. नंतर साकेत वळचं जे काही मेन आहे म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टी आहेत की अपलोड अग्रीमेंट म्हणजे तुम्हाला अग्रीमेंट पाहायचं असेल त्यांचं, तर इथे तुम्ही पाहू शकता, म्हणजे 7-12 असतील, ती मूळ जमीन कुणाच्या नावानं आहे, किंवा ह्याच्यामध्ये खूप वाद असतात मित्रांनो. आता म्हाडाचं सोडा, पण प्रायव्हेटच्या बाबतीत खूप वादविवाद असतात की कुटुंबामध्ये वाद असतात, मग एक भाऊ तयार असतो, दुसरा भाऊ जमीन विकायला तयार नसतो, मग अशा वेळेस काही फेक डॉक्युमेंट्स बनवून सुद्धा ते काम केलं जातं. म्हणून इथे तुम्ही प्रॉपरली डॉक्युमेंट चेक करायचे आहेत की नेमका त्याच बिल्डरच्या नावे ते म्हणजे आहेत का घरे, किंवा ती जमीन त्यांच्याच नावे केलेली आहे का, 7-12 अनुषंगाने तुम्ही पाहू शकता. नंतर तुम्ही इतर डॉक्युमेंट्स जे काही दिलेले आहेत, मूळ रजिस्ट्रेशन, दस्तऐवज रजिस्ट्रेशन, ते तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे, कधी घेतलेले, त्या बिल्डरांनी कधी जमीन खरेदी केली, 2013 जमीन खरेदी केलेली आहे, नंतर मग त्या जमिनीचे मूळ जे जे कोणी म्हणजे भागीदार होते त्यांची माहिती तुम्हाला पाहायची आहे, सगळी माहिती ऑलरेडी याच्यावरती दिलेली आहे, जी सगळ्यात चांगली बाब आहे अर्जदारांच्या बाबतीत. दुसरं साकेत वळचे जे काही मेंबर्स आहेत त्यांचे इथे तुम्ही अग्रीमेंट पाहू शकता किंवा डॉक्युमेंट्स पाहू शकता, मूळ दस्तऐवज सगळे दिलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर बघा प्रोजेक्ट डिटेल्स, प्रोजेक्टचे काय डिटेल्स आहेत, तर जे काही कव्हर्ड पार्किंग एरिया आहे 228 प्रपोज आहेत आणि बुक्ड 212 झालेले आहेत आणि वर्क डिनाय 22, म्हणजे वर्क डन 33% दिलेलं आहे, 33% काम झालेलं आहे. डेव्हलपमेंट वर्क बघा काय आहे, इंटरनल रोड्स आहेत, फुटपाथ आहेत, वॉटर कन्झर्वेशन, एनर्जी मॅनेजमेंट, इलेक्ट्रिक मीटर रूम, इलेक्ट्रिक एनर्जी मॅनेजमेंट, वॉटर सप्लाय, ओपन पार्किंग, ही सगळी माहिती तुम्ही पाहून घ्या आणि त्याच्यामध्ये येस ऑर नो, तर येस सगळं दिलं जाणार आहे. नंतर बघा आता अतिशय महत्त्वाचा प्रकल्प, आपला प्रकल्प नेमकं कसा आहे, बिल्डिंग डिटेल्स व्हेरी इम्पॉर्टंट, साकेत वर्ल्ड बिल्डिंग नंबर टाईप ए. आता बघा टाईप ए ज्याचं काम सुरू आहे, ह्याचं पोजेशन होणार आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत याचं पोजेशन केलं जाणार आहे, जे या इमारतीमध्ये टाईप ए मध्ये जे घरे घेतील त्यांचं, आणि टाईप ए ची सध्या परमिशन आलेली आहे. इथे बघा नंबर ऑफ पोडियम्स 3 पोडियम्स आहेत, नंबर ऑफ प्लिंथ 1, सँक्शन फ्लोअर्स 23 मजल्याची इमारत आहे, पार्किंग सध्या दिलेली नाही पण नंबर ऑफ क्लोज पार्किंग इज 2 2 8 10, म्हणजे 228 पार्किंग ऑलरेडी त्यांनी वरती मेन्शन केलेलं आहे, इथे मेन्शन केलेलं आहे, त्याच्यापैकी 212 ऑलरेडी बुक झालेले आहेत, म्हणजे 212 घरांचं बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर पाहू शकतो इथे म्हाडा युनिट 1 BHK, आता म्हाडाची घरे या ठिकाणी दिलेली आहेत टाईप नंबर ए मध्ये, बिल्डिंग टाईप ए मध्ये म्हाडाची घरे उपलब्ध आहेत. म्हाडा युनिट 1 BHK, कार्पेट एरिया आहे 50 आणि एकूण टोटल फ्लॅट्स आहेत 4, म्हणजे बिल्डिंग ए मध्ये 1 BHK ची 50 कार्पेट एरियाची 4 घरे आहेत. म्हाडा युनिट 2 BHK इथे बघा 44.99, म्हणजे इथे 2 BHK ची सुद्धा घरे 4 आहेत. म्हाडा युनिट 1 BHK, म्हाडा युनिट 1 BHK ही म्हाडाची घरे आहेत, बाकीचे 1 BHK 2 BHK ही बिल्डरांना विकण्यासाठी आहेत, ते त्यांची परस्पर जाहिरात काढून विकणार आहेत. म्हणून इथे म्हाडाचा कार्पेट एरिया सुद्धा भरपूर दिलेला आहे मित्रांनो, म्हणजे मला वाटते ही हा 1 BHK आहे पण ही सगळी 44.99 जो काही कार्पेट एरिया दिलेला आहे. आपण परत मी त्या जाहिरातमध्ये तुम्हाला घेऊन जातो, जाहिरातमध्ये पाहू शकता तुम्ही, कारण तिथे कार्पेट एरिया जो काय दिलेला आहे तो वेगवेगळा दिलेला आहे. म्हणून तुम्ही पाहू शकता 57.9 50 जो काही कार्पेट एरिया आहे हा 1 BHK नाही, हा 2 BHK नाही, 1 BHK आहे, पण 44.99 हा 2 BHK आहे. हा फरक लक्षात घ्या मित्रांनो, इथे 50 कार्पेट एरिया असून सुद्धा 32.31 लाख 61 हजार 1 BHK आणि 29 लाख 45 हजार 2 BHK चा फ्लॅट या ठिकाणी मिळत आहे, पण असं कशामुळे झालं हे मला सध्या तरी समजत नाहीये. त्याच्यानंतर बाकीचे युनिट्स पाहू शकता, टास्क तुम्ही किती काम झालेलं आहे, एक्झिबिशनचं काम 100%, नंबर ऑफ बेसमेंट 100%, नंबर ऑफ पोडियम्स 33%, स्टील फ्लोअर 100%, हे सगळं नंतर तुम्ही पाहून घ्या. दुसरं बिल्डिंग टाईप बी, बिल्डिंग टाईप बीचं पोझिशन आहे 31/12/2026, ह्याच्यामध्ये सुद्धा 1 BHK ची घरे आहेत. बिल्डिंग टाईप सी मध्ये सुद्धा 1 BHK ची घरे आहेत. आता हे सगळे तुम्ही बघू शकता किती इमारती आहेत, तर 5 इमारती आहेत, 6 इमारती आहेत, सगळ्यांची माहिती ती दिलेली आहे. आता अतिशय महत्वाचं अपलोडेड डॉक्युमेंट्स, इथे सॉरी तुम्हाला मी म्हटलं होतं की लिटिगेशन आहेत या प्रकल्पामध्ये, तर लिटिगेशन हा पहिले प्रोफेशनल जे आहेत ह्यांचे काम करणारे म्हणजे आर्किटेक्ट इंजिनियर ह्यांची सुद्धा माहिती दिलेली आहे.
लिटिगेशन काय वाद विवाद आहेत यांच्यावरती काय कुठले कुठे केस चालू आहे ती केसचा नंबर काय आहे कधीपासून केस सुरू आहे ही सगळं माहिती इथे आपल्याला मिळणार आहे. साकेत वर्ल्ड ह्यांची केस आहे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन कल्याण म्हणजे जे सिव्हिल जज आहेत कल्याणचे तिथे यांची केसेस चालू आहेत. कधीपासून केसेस चालू आहेत तर 2015 पासून केसेस चालू आहेत मित्रांनो लक्षात घ्या. पहिली केस आहे 2015 त्याचा केसचा नंबर आहे 349. सेकंड केसचा नंबर आहे 143. नंतर आहे 144 2019 आहे 154 2019 आणि 43 2021 अशी त्या प्रकरणी केस सुरू आहे. सगळ्या सिव्हिल केसेस आहेत मित्रांनो. नंतर प्रिव्हेंटिव्ह कुठलंही नाहीये. पिटिशन नेम सूट पिटिशन नेम आहे. अदर पिटिशन डिटेल्स नॉट अवेलेबल. इयर 2015 2019 2019 आणि 2021. नंतर फॉर सर्व्हिस कशाबद्दल ते म्हणजे सॉरी त्यांचं सध्या प्रेझेंट स्टेटस काय तर फॉर सर्व्हिस आर्ग्युमेंट ऑन एक्झिबिट 5 आर्ग्युमेंट्स ऑन एक्झिबिट 5 आर्ग्युमेंट सध्या ते कोर्ट मॅटर सुरू आहेत अद्यापही संपलेले नाहीत किंवा पूर्ण झालेले नाहीयेत. म्हणून अशा प्रकल्पाच्या ठिकाणी लिटिगेशन तपासणं अतिशय आवश्यक आहे जे आपण तपासत नाही. म्हणून पुढे चालून आपल्याला अनेकदा मग ते कोर्ट मॅटरचं जसं ते कोर्टच्या केसेस वाढतील जसे ते मॅटर्स पुढे पुढे जातील तसं तसं डेट ऑफ कम्प्लिशन सुद्धा पुढे पुढे जाऊ शकते. अपलोडेड डॉक्युमेंट्स आता अपलोडेड डॉक्युमेंट्स मध्ये काय आहे कॉपी ऑफ द लीगल टायटल रिपोर्ट. तुम्ही लीगल टायटल रिपोर्ट या ठिकाणी पाहू शकता. बघा बॉम्बे हायकोर्टचा आहे हा लीगल जो काही रिपोर्ट आहे तो तुम्ही पाहू शकता. जे काही बाकीच्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या ते तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहू शकता. आता महत्वाचं आहे मित्रांनो की डिटेल्स आपल्याला लेआउट बघायचं आहे. लेआउट कॉपी ऑफ लेआउट अप्रुव्हल इन केस ऑफ लेआउट. तर लेआउट कसा आहे म्हणजे त्या प्रकल्पाचा लेआउट तर अशा प्रकारचा हा लेआउट आहे. तुम्ही त्याला झूम करून सुद्धा पाहू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही. तर हा जो लेआउट आहे तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या. झूम इन किंवा झूम आउट करून तुम्ही ते इमारतीचा लेआउट या ठिकाणी पाहू शकता. आता आम्ही ज्या वेळेस व्हिडिओ बनवला मित्रांनो आम्ही या रस्त्याने गेलो असं या रस्त्याने गेलो असं आणि इथे जाऊन तो आम्ही प्रकल्प पाहिलेला आहे आणि इथे बाजूला त्यांचं बुकिंग ऑफिस सुद्धा देण्यात आलेलं आहे. गाडीसाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तर हा व्हिडिओ मी लवकरच उद्या देणार आहे. तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पाहून घ्या सॅम्पल फ्लॅट सहित संपूर्ण माहिती. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं आपण बघूया आता बिल्डिंग नंबर ए प्लॅन ए. बिल्डिंग नंबर एक चा आपल्याला काय करायचं आहे त्यांचे प्लॅन्स पाहिजे आहेत. फ्लोर प्लॅन्स नेमकं कसे आहेत ते हा प्लॅन तुम्ही पाहू शकता. आता इथे मी जर सांगितलं तुम्ही झूम करू शकता किंवा हे डाउनलोड सुद्धा करू शकता. तुम्हाला जर हे डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता. पहा या ठिकाणी जे काही फ्लोर्स दिलेले आहेत फ्लोर प्लॅन्स दिलेले त्यांनी अशा प्रकारचे ते फ्लोर प्लॅन्स आहेत. इथे जे तुम्ही पाहू शकता हा जो दिसतोय तो 2 BHK फ्लॅट आहे. इथे तुम्ही पाहू शकता हा लिव्हिंग रूम आहे इकडे किचन आहे इथे बेडरूम आहे इकडे मास्टर इथे दुसरी बेडरूम देण्यात आलेली आहे जी मास्टर बेडरूम आहे. आता इथे बाजूला सुद्धा तशाच प्रकारचे फ्लॅट तुम्हाला दिसून येतील पण थोडा फरक आहे. इथे लिव्हिंग रूम आहे किचन आहे बेडरूम आहे म्हणजे इथे या साईडला 1 BHK 2 BHK एका साईडला 1 BHK असं याचं स्वरूप आहे. तुम्ही इथून डाउनलोड सुद्धा करू शकता आणि डाउनलोड करून तुम्ही ती माहिती पाहू शकता. त्याला कुठलीच अडचण नाही. तुम्हाला मी डाउनलोड करून सुद्धा दाखवतो आणि ओपन. तर इथे तुम्ही ते डाउनलोड केलेलं आहे. आता याला कधी किती तुम्ही झूम करून पाहू शकता काही प्रॉब्लेम नाही. एकंदरीत सगळी माहिती या ठिकाणी. त्याशिवाय इतर माहिती सुद्धा दिलेली आहे मित्रांनो ह्या प्रकल्पाबाबतची सगळी माहिती दिलेली आहे की हे कधी रजिस्टर केलेलं आहे कुठे रजिस्टर केलेलं आहे नेमकं महानगरपालिकेच्याच ऑफिसमध्ये हे रजिस्टर झालेलं आहे का कधी झालेलं आहे ही सगळी माहिती तिथे दिली आहे. जे कमिशनर आहेत KDMC चे कमिशनर त्यांची साईन इथे असते आणि हे मित्रांनो ओरिजिनल असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या हे जे लेआउट्स आहे त्याच्यावरती ओरिजिनल स्टॅम्प आणि साईन असणं आवश्यक आहे. ब्लॅक अँड व्हाईट तुम्हाला एक्सेप्ट करता येणार नाहीयेत. म्हणून इथे अतिशय महत्वाचा पॉईंट हा ह्याच्यावरती झेरॉक्स अपलोड केले असेल तर तुम्ही त्याचा जास्त विश्वास नका ठेवू. त्यांना सांगा की आम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स बघायचे आहेत. त्याच्यानंतर पहा मित्रांनो आपण जे काही बघतोय माहिती दुसरी. नंतर पहा बाकीचे सगळ्या बिल्डिंगचे प्लॅन्स या ठिकाणी दिलेले आहेत. जेवढे काही बिल्डिंग्स आहेत किंवा जे काही बिल्डिंग नंबरनुसार त्यांनी प्लॅन त्यांची दिलेले आहेत. सगळी माहिती व्यवस्थित पाहून घ्या. खाजगी विकासाचं तुम्ही घर खरेदी करत असाल तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक पॉईंट चेक करावा लागणार आहे. म्हाडा सिडकोच असेल तर तुम्हाला जास्त इश्यू म्हणजे तेवढा इश्यू येणार नाही. नेमकं एक सिक्युरिटी असते या प्रकल्पामध्ये पण नक्कीच तुम्हाला ही माहिती व्हेरीफाय करायची आहे. तोपर्यंत तुम्ही पुढील प्रोसेस करू नका. म्हणजे तुम्ही घर बुक करताय तर ही माहिती पाहिल्याशिवाय तुम्ही घर बुक करू नका. तर एकंदरीत सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल मित्रांनो. फक्त एवढंच तुम्हाला लिटिगेशन चेक करा येस ऑर नो आणि त्याच्यानुसार तुम्ही पुढील प्रोसेस करायची आहे. इथे बघा परत सांगतो मी लिटिगेशन्स आर रिलेटेड टू प्रोजेक्ट येस असेल तर येस नो असेल तर नो. म्हणून ही माहिती कुणी अपलोड केलेली आहे तर महारेराने अपलोड केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की संबंधित बिल्डरच्या ऑलरेडी केसेस या प्रकल्पाबाबत सुरू आहेत.
आता म्हणून या लिटिगेशनचा विचार करून मेन डेट ऑफ कंप्लिशन लिटिगेशन आणि त्या प्रकल्पाचं नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत ज्या आपल्याला महारेराच्या साईटवरती तपासायच्या आहेत किंवा चेक करायच्या आहेत. तर हे होतं मित्रांनो महारेरा संदर्भातलं महत्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.